ईडी घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मधून शिक्षण क्षेत्रातला आणखी एक घोटाळा उघड झालाय. अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्त केल्याचं गौडबंगाल समोर आलंय. राज्यात तब्बल 4011 शिक्षकांची नियम डावलून भरती करण्यात आल्याचं झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आलंय. 2012 नंतर या नियमबाह्य पद्धतीनं नियुक्त्या करण्यात आल्या. हा शिक्षक भरती घोटाळा नेमका कसा झाला ते पाहूयात. अनुदानित शाळांमध्ये 4011 शिक्षकांच्या नियमबाह्य पद्धतीनं नियुक्त्या करण्यात आल्या. 2012 नंतर नियम डावलून ही शिक्षकांची भरती झाली. प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा यात समावेश आहे. 488 प्राथमिक, 2805 माध्यमिक आणि 718 उच्च माध्यमिक शिक्षक यात समाविष्ट आहे. शिक्षक पदाची जाहिरात प्रसिद्ध न करताच या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. शिक्षक भरती करताना रिक्त जागा ना हरकत प्रमाणपत्र पाहिलं गेलं नाही. रोस्टर न पाळता शिक्षकांची नियमबाह्य भरती करण्यात आली. आणि याबद्दलच अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया पुण्याला. सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे. सागर, अजून एक धक्कादायक खुलासा या माध्यमातून झी 24 तासने केलेला आहे, काय याबद्दल तुमच्याकडे अधिक तपशील? रेश्मा, नक्कीच 2012 नंतर शिक्षक भरतीला स्थगिती मिळाली होती. आत्तापर्यंत म्हणजे 10 वर्ष होऊन गेलेले आहेत, शिक्षक भरती झालेली नाही. मात्र अनेक संस्था चालक असतील, त्यांनी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आपल्या शाळांवरती शिक्षकांची भरती जी आहे ती केलेली आहे. मात्र ही भरती करताना प्रत्येक शिक्षकामागे हा रेट 10 ते 15 लाख रुपये आहे. आणि या संदर्भात जिल्हा परिषदेचे अधिकारी आहेत किसन भुजबळ यांनी ईडीकडे तक्रार केलेली होती. ही फक्त पुणे जिल्हापुरती होती. पुणे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी असतील यापूर्वीचे, त्यांच्यावरती ईडीने कारवाई केलेली आहे, गुन्हे दाखल केलेले आहेत. मात्र राज्यातला हा आकडा जर आपण पाहिला तर हा मोठ्या प्रमाणावरती आहे. यामध्ये आता ईडीने लक्ष घातलेलं आहे, त्यामुळे अनेक संस्था चालकांचे धाबेदार आणले आहेत. संस्था चालकांबरोबरच शिक्षण अधिकारी, शिक्षण संचालक यांचा यामध्ये मोठा वाटा जो आहे तो मानला जातो. कारण की यांच्यामुळेच या भ्रष्टाचाराला कीड लागलेली आहे. कुठलीही जाहिरात न देता या शिक्षकांच्या भरत्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र जे शिक्षक कामावरती आहेत त्यांना काढून या शिक्षकांना भरण्यात आलं आणि अशा शिक्षकांना शेवटी न्यायालयामध्ये जाऊन नोकरी मिळवावी लागलेली आहे. आणि न्यायालयानेही या शिक्षकांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. या सर्व प्रकाराची ईडीने चौकशी करावी. कारण की हा घोटाळा कोट्यावधी रुपयाच्या पुढे घोटाळा आहे. एक शिक्षक जर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांवरती घ्यायचा असेल तर 10 ते 15 लाख रुपये शिक्षण संस्था चालकांना मोजावे लागतात. आणि हेच संस्था चालक जे आहेत ते शिक्षण अधिकारी यांच्याकडे जाऊन या शिक्षकांची लेखी नोंद घेतात. जर काही अडचणी निर्माण झाल्या तर याला सर्वस्वी जबाबदार शिक्षकच असतील. म्हणजे दोन्ही बाजूने या शिक्षकांचं मरण होतं. मात्र जे अपात्र शिक्षक असतील किंवा ज्यांची क्वालिटी नसेल असे लोक जे आहेत ते पैसे देऊन शिक्षण क्षेत्रामध्ये येतात. पैशांचा हा सगळा खेळ आहे. शिक्षणाच्या मंदिराला अशा पद्धतीने भ्रष्टाचाराची कीड लागली आहे आणि आता त्याची पाळंमुळं नीट खणून गेली, काढली गेली तरच न्याय मिळेल. धन्यवाद सागर.